हरिओम मी माधुरी वीरा नाईक शिवाजीनगर केंद्र पुणे बापूकडे मी दोन हजार पाच साली आले बापूंचे मला भरपूर अनुभव आलेले आहेत बापू आपल्या श बरोबर असतातच क्षणोक्षणी याचं मी खूप प्रचिती घेतलेली आहे आणि आपण सर्व श्रद्धावान घेतोच त्यातील माझा दोन हजार वीसमध्ये जून महिन्यामध्ये ला हा अनुभव आहे मी दोन हजार वीसमध्ये बारा तारखेला अचानक सकाळी मला त्रास जाणवू लागला काय मला काहीच सुचे ना की काय होतं आहे मला तर त्या दिवशी घाम प्रचंड घाम यायला लागला आणि माझ्या हाताचे आणि पायाचे स्नायू अगदी आखड अख़, आखडतात आहे असं मला जाणवू लागलं आणि डोळ्यासमोर पण अंधारी येऊ लागले मी बापूंचं नाव घेतलं आणि नंतर मला काहीच सुचे असं झालं काय होतं आहे मला मग घरातले पण माझ्या मिस्टर आणि मुलगा पण खूप घाबरले की हिला अचानक काय झालं आणि हातपाय अगदी वाकडे होतात की काय असं म्हणजे भीती वाटू लागली आणि मला पॅ डायबिटीस असल्यामुळे पॅरालिसिसचा अटक येतोय का असं सगळे ना वाटून घाबरू लागले तर आणि नेमकं डॉक्टर कुठल्या डॉक्टरकडे जावं हे सूचेना झालं कारण दोन दिवसाआधीच मी ज्यांच्याकडे ट्रीटमेंट घेते त्या डॉक्टरांचं निधन झालं असं आम्हाला कळलं त्यामुळे आता प्रश्न पडला आणि आम्ही नवीन जागेत राहायला गेलो त्यामुळे तिथल्या डॉक्टरांची माहिती नव्हती मग आम्ही एक दोन जणांना म्हणजे मिश्रांनीच फोन केले मा मला अक्षरशः उचलून मुलांनी व मिश्रांनी नेलं कारण तेव्हा करोना काळात कोणीच मदतीला यायला घाबरत होते त्यामुळे मग मा तसंच मला हॉस्पिटलमध्ये नेलं तिथं गेल्यानंतर डॉक्टरांनी जे तपासलं वगैरे आणि ते म्हटले की बरं झालं तुम्ही वेळेत आणलं पॅरालिसिसचाच अटॅक येण्याची शक्यता होती पण मग नंतर सर्व टेस्ट वगैरे हो केल्या डॉक्टरांनी आणि मग सांग असं निदान झालं की ज एक्स्ट्रा शुगरच्या जास्त हाय हायपावरच्या गोळ्या बऱ्याच वर्षापासून खात असल्यामुळे नसांवर परिणाम व्हायला लागला होता आणि मला नॅचरोपॅथी डाय शुगर डिटेक्ट झालं की ज्याच्यामध्ये सांधे आखडण्याची प्रक्रिया असते आणि ती सांधे आखडत जातात हळूहळू मग डॉक्टरांनी त्याच्यावर मला औषध उपचार सुरू केले पण तरी मला फरक पडत नव्हता मग घरी आलो आम्ही सांधे आखडलेलेच मला उठताही येईना बसताही येईना हात हलवता येईना काहीच करता येईना है खूप हैराण झाले होते बापूंचं नामस्मरण चालूच होतं घरी आल्यावर परत उदी लावली सर्व हातापायाला उदी लावली बापूंचं नामस्मरण घेत करतच होते आणि द औषध वगैरे घेऊन मी झोपी गेले रात्री दुसऱ्या दिवशी उठल्यावर परत तसंच पाठीमध्ये आणि छातीमध्ये सांधे आखडायला सुरुवात झाली मला हलताच येत नव्हतं काहीच करू शकत नव्हते मी अशीची अशी दगडासारखी स्तब्ध झाली होते मग परत मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मग नंतर डॉक्टरांनी सलाईनमधनं इंजेक्शन वगैरे दिले आणि घरी पाठवून दिलं कारण त्या करोना काळ असल्यामुळे ॲडमिट करून घेत नव्हते मग घरी आलो मग परत ना मी विनवणी करत होती की बापू मला काही होऊ देऊ नका हातपाय कोण करणार नंतर माझं हा प्रश्न मला सारखा भेडसावत होता मग नंतर संध्याकाळी माझ्या नंदेचा फोन आला ते म्हटले की तू ताबडतोब सुचितदादांना रिपोर्ट्स पाठव आणि त्यांना विचार काय करायचं म्हणून मग मी सुचितदादांना रिपोर्ट्स पाठवले दादांचं दुसऱ्या दिवशी निरोप आला की काही नाही तुम्ही डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे औषधोपचार घेत राहा काही होणार नाही आणि असं आश्वासन मिळाल्यावर मी खूप बरं वाटलं मला मी बापूंना अंबज्ञ म्हटलं बापू अंबज्ञ नाथ सव्वीत आणि नेमकं त्याच दिवशी मा माझ्याकडे दत्त आराधना पूजनाचा प्रसाद आला मी बापूंना इतकं अंबज्ञ म्हटलं की बापू तुम्हीच मला त्या उधी आणि प्रसादाच्या रूपामध्ये औषधच पाठवलं मी स औषध आणि उधी सर्व सेवन केलं मग नंतर दोन आठवड्यानंतर मला हळूहळू बरं वाटायला लागलं खरंच बापू खूप अंबज्ञ तुम्ही होते तुमचा आशीर्वाद होता म्हणून मी आज या मोठ्या संकटातनं वाचले खूप खूप अंबाज्ञ बापूराया खूप खूप अंबाज्ञ नाच सवित